भारतीय लष्करात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारी प्रथम मराठा लाईट इन्फंट्री जंगी पलटण 250 वर्षाचा उत्सव पुण्यातील औंध लष्करी स्थळावर साजरा झालाय. यावेळी छत्रपती शाहू महाराज आणि भारतीय लष्करातील आजी माजी अधिकारी मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान आणि त्यांचे परिवारच उपस्थित होते. सुरुवातीलाच औंध लष्करी परेड ग्राउंडवर जवानांनी परेड पार पाडली. या परेडचं लेफ्टनंट जनरल अशोक अमरे यांनी परेडचं निरीक्षण केलंय. मराठा लाईट इन्फंट्रीच्या शहीद जवानांच्या वीर माता आणि वीर पत्नींना लेफ्टनंट जनरल अशोक अमरेंनी यांनी सन्मानित केलंय. मराठा लाईट इन्फंट्रीच्या शहीद जवानांच्या स्मृतीस्तंभात छत्रपती शाहू महाराज आणि अन्य निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी आणि लेफ्टनंट जनरल अशोक अमरेंनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली दिली आहे. या जंगी फलटणला मराठा लाईट इन्फंट्रीच्या जंगी फलटणला 250 वर्ष झालेले आहेत आणि या 250 वर्षामध्ये सातत्याने त्यांची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा या युनिटमध्ये औपचारिक ते कर्नल या युनिटचे कर्नल होते, ऑनरी कर्नल, आणि तेव्हापासून विशेष संबंध या मराठा लाईट इन्फंट्रीचा आणि छत्रपती घराण्याचा राहिलेला आहे.